आणि मुलीचं शिक्षण मध्येच बंद पडू नये. मध्येच बंद पडल्यामुळं लगेच त्यांचं लग्न होऊ नये. आणि लग्न झाल्यास कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर जी काही कंडिशन होते ती तुमच्यावर परत येऊ नये. म्हणून हे तुम्हाला त्या कारणासाठी आपण मदत करत आहोत. बोला. खुर्ची घेऊन बस होती मुलाची पालक. तर लक्षात आलं तुमच्या कशामुळं ही जी मदत तुम्हाला मिळते कशामुळं? हां हां. का बंद पाडू नये? लेकराचा काहीतरी विकास व्हावं. बंद पडल्यानंतर काय होणार? तर म्हणून त्या कारणासाठी म्हणूनच तुम्ही हे आम्ही असं ठरवलं आहे. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की तुम्हाला ही जी काही मदत मिळू लागली आहे ही मदत कोण कुणाकडून आली आहे? कोण देऊ लागली तुम्हाला? ही काय संस्था देऊ लागली आहे? आम्ही तुमच्या समोर आहोत. पण आमच्या कोण कुठून पैसे आले ते तुम्हाला माहीत आहे का? बरं, तुमची काय कल्पना आहे कुठून आले असतील पैसे? तुम्हाला काय वाटतं कुठून आले असते? होत आहे कुठून आले असते? आमच्याकडून कोण पाठवलं असेल की हे तुम्ही अशा लोकांना मदत करा म्हणून? काहीतरी मला विचार असेल की काय अंदाज आहे तुमचा? काहीच अंदाज नाही. सांगा तुमच्या मनात जायचं सांगा की चुकलं तर काय अडचण आहे त्यामध्ये? हे तुमच्यासारख्या लोकांना मुलींना मदत पोहोचली पाहिजे म्हणून कोणतरी आमच्याकडे पैसे पाठवून दिले. तर कोण दिला असं? अंदाज करा, सरकारनं दिला असेल का कोण दिला असेल? सरकारनं दिला असेल. तुम्हाला काय वाटतं? सरकारनं कुणाचं निधी तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? आणि आतापर्यंत अशा प्रकारच्या कामासाठी सरकारनं कधी मदत केली का? नाही झाली. आणि मग सरकार कसं म्हणतो? म्हणजे कायदे आले की सरकारकडून? म्हणजे सरकार देत फारसं देत काय नाही पण सांगते खूप नाही. आणि आमचा भरोसा बिले तिच्यावर मिळून मिळू. हे सर तू तुमच्यासमोर निमित्त आलं येतं बरं का? या सरांनी काय केलं की असं फिरून आमच्या जे लक्षात आलं की अशा प्रकारच्या अडचणी आहेत, या अडचणीतल्या मुलींना मदत झाली पाहिजे म्हणून आम्ही काही लोकांना व्यक्तिशः विनंती केली. काय केलं? विनंती केली की जे समाजातले चांगले माणसं आहेत अशा माणसाला आव्हान केलं तर तुम्हाला जे काही मदत द्यायची असेल तर द्या बाबा, हो का? अशा मुलींना आपल्याला मदत करायची असं विनंती केली. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवर काही 10-20 लोकांनी आपल्याला मदत केली. म्हणजे एकट्यानंच नाही केली, 1, 2, 3, 4, 5, 10-20 माणसांना अशी मदत केली. त्या सगळ्याची जमा करून तुम्हाला देऊ लागलो. म्हणजे हे पैसा सरकारचा नाही, हे पैसा आमचा स्वतःचा पण संस्थेचा नाही. आमच्या कुठून येणार? कोणतं द्यावं लागेल तसं येणार ना? हां, म्हणजे विहिरीत कुठून येणार? कुठून तर यावं लागेल ना. पोरत कुठून येतं? विहिरीत असेल तर. पण ती विहिरीसुद्धा पावसाची येत असते. म्हणून ही दुसऱ्याकडून आलेली मदत की ज्यांची तुम्हाला ओळख नाही त्यांना तुमची ओळख नाही अशा लोकांनी केवळ असे काही माणसं आहेत अशा काही मुलं त्यांना आपल्याला मदत झाली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला ही मदत पाठवून दिली, विनंती केली. म्हणून मग त्यांना काय अपेक्षा त्यांची? की ज्या कामासाठी त्यांनी पैसा दिलेला आहे ते काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलींना शिक्षणासाठी समजा सपोर्ट केला तर तुमच्या मुलींना चांगलं शिकलं पाहिजे. आणि किमान 10वी 12वी किमान 12वी तर झालं पाहिजे. ज्यांचं 12वीच्या पुढे गेले त्यांचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे एवढीच त्यांची अपेक्षा. नसता तुम्ही मध्येच थांबलो तर हे बी झालं नाही आणि ते बी झालं नाही, म्हणजे तुमचं कामही कम्प्लीट नाही आणि त्याची मदतही काही कामाला आलं नाही असं होईल. म्हणून
एवढ्यासाठी तुम्हाला सांगलं की समाजातल्या काही माणसाने आपल्याला ही मदत पाठवली आहे म्हणून ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला, तर त्याचा तुम्ही चांगला उपयोग करावा याच्यासाठीच मी तुम्हाला मुद्दा मी सर्वाला एकत्र बसून सांगू लागलो. धन्यवाद.